मला प्रथम त्या अतिशय धीट आणि ब्रेव्ह मुलीला तिच्या स्मृतीला मला श्रद्धांजली द्यायची. ज्या पद्धतीनं तिने लढा दिला आहे ती हे जे बलिदान आहे हे वाया जाणार नाही. मला खात्री आहे की देशामधले सरकार, समाज आणि जनता हे सगळे मिळून असे कधीही घटना होणार नाही याची काळजी घेतील आणि असा दुर्दैवी प्रसंग यापुढे कोणत्याही अबलेवर, कुठल्याही महिलेवर येणार नाही. हे तर चुकीच आहे, हे अत्याचार हा चुकीचाच आहे. हा आणि जनतेचा संताप आणि यंग पिढीचा संताप हा देखील अतिशय समजण्यासारखा आहे. तेव्हा हे संतापजनकच बाब आहे आणि म्हणूनच याची सगळ्यांनी दखल घेण्याची आवश्यकता आहे. बऱ्याचशा गोष्टी वेळेवरती जी ऍक्शन घेतली जात नाही ती जर घेतली गेली तर ते बरं असतं. पण काय काय कारणं असतात, वेगवेगळ्या काय घडतं याची वेगवेगळी कारणं असतात. परंतु महिलांच्या ज्या जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तातडीने लक्ष देण्याची गरज आहे आणि ज्या काही ऍक्शन्स किंवा कारवाया करण्याची आवश्यकता आहे त्या मात्र केल्या पाहिजेत. देशाच्या गृहखात्याकडून प्रत्येक बाब ही तपासली जाते, अभ्यासपूर्वक तपासली जाते आणि त्याच्यानंतर प्रेसिडेंटकडे शिफारस केली जाते की त्या केसमध्ये काय निर्णय घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे मग प्रेसिडेंट निर्णय घेतात. पण त्याच्यामध्ये गुन्हा माफ केलेला नाही, फक्त सजा ही त्याला लाईफटाईम इम्प्रिझनमेंट म्हणजे मरेपर्यंत जेलमध्येच राहणार अशा प्रकारची सजा दिलेली आहे. तेव्हा पार्डन केलं नाही किंवा माफ केलेलं नाही आहे, फक्त सजेचं स्वरूप बदललं, हँग करण्याच्याऐवजी त्याला आयुष्यभर जेलमध्येच डोंबावून ठेवण्यात आलेलं आहे.